चला गणपती बाप्पा झालेले आहेत. गणपती बाप्पा मोर्या 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 बाप्पा मोर्या मोर्या मोर्या. गणपती बाप्पांना आल्या आल्या दूध केळं दिलेलं आहे आणि आता नैवेद्य केलेला आहे. नैवेद्यामध्ये काय काय आहे तर आहे दही, तूप भात, वरण भात, चित्रांना लिंबू, कढीपत्ताची चटणी घरात केलेली, आमटी, पुन्हा ही आहे उसळणे, हे सॅलड केलं आहे मी मटकीचं, आणि ही आहे खीर, हा दही भात आहे, वरण भात चित्रांना सांगितलं, आणि हा आहे भोपळ्याचे घारगे आलेले, आणि हे आहेत पिस्ता मोदक. आणि जेवण झाल्यावरती खाण्यासाठी म्हणून इथे मी ठेवलेला आहे वेलदोडा आणि लवंग. तर असा आजचा हा नैवेद्य छोटासा केलेला आहे. तर गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. मस्त झाला आजचा दिवस, हा परफेक्ट सणासुदीचा लुक. आत्ताच मंडळाची आरती झालेली आहे आणि त्यामुळे मी नाही दाखवू शकले, पण एक दिवस नक्कीच दाखवेन मी. तर आता आपण गुळखोबरंचं सारण करणार आहोत. इथे मला खसखस ही थोडीशी मी भाजून घेईन, एवढी खसखस भाजूए, खसखस थोडी भाजून घेईन, वेलची पावडर थोडी टाकीन, आहे माझ्याकडे तयारच. आणि आता गुळखोबऱ्याचं सारण करणार आहे. हे खोबरं आधी काढून घेते, किसून घेते किंवा खोवून घेते. आपल्याला सारण करण्यासाठी हे मी खोबरं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे, गूळ घेतलेलं आहे, गूळ खूप गोड आहे हा, तूप आहे, खसखस आहे जराशी भाजून घेतलेली, आणि वेलची पावडर आहे. तर आता आम्ही थोडंसं तूप यामध्ये टाकणार आहे. आपण तूप घातलेलं आहे, गूळ खोबरं मिक्स केलेलं आहे. आता आपण गॅस लावणार आहोत, बारीक गॅसवरती. आपल्याला आता 5-10 मिनटं जवळजवळ हे सारण करण्यासाठी वेळ लागणार आहे, पण हे असं हलवायचं छान घट्ट गोळा होईपर्यंत, कडक नाही हं करायचं. बदल व्हायला लागले, अरे मी दिसेल याच्यात आता बदल व्हायला लागलेला आहे बघा. फार लगेच होतो, जेवायला बसायचं का? बसा तोपर्यंत एक 5 मिनटात मी सारण करून ठेवते. म्हणजे कसं, गूळ खोबरं नुसतंच देवाला दाखवलं तर ते तसंच राहतो. रोज थोडं 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 सारण दाखवायचं आणि खाऊन टाकायचं. ए रोज एक चमचाभर छोटा चमचा दाखवायचा. बघा किती मस्त तयार व्हायला लागलेलं आहे. जरा गुळाच्या गाठी दिसत असतील तर त्या फोडून घ्यायच्या, कारण हा गूळ इतका असा चिकट आणि मऊ होता ना की तो धड किसताही आला नाही आणि कापता पण आला नाही. किसायला गेलं, कापायला गेलं तरी जरा खडे खडेच राहिले, चिकट चिकट. तर बघा किती सुंदर, नुसतं चपातीशी खायला पण किती सुंदर लागतं माहिती आहे. मस्त असं करून ठेवायचं, काय मोदक किंवा करंजीच करायला पाहिजे असं काही नाही. रोज सुद्धा चपाती बरोबर थोडंसं खाऊ शकता तुम्ही हे, मात्र हे करून ठेवायला पाहिजे म्हणजे टिकतो, बाहेर सुद्धा टिकतं एकदा करून ठेवल्यावर. नाहीतर खोबरं हा प्रकार असा आहे की काहीतरी अमावस्येला तर लोक एवढी खोबरी फोडतात, नारळ फोडतात, त्याचं काय करायचं सगळ्यांना प्रश्न असतो बायकांना. तर असं गुळ खोबरं करून ठेवायचं, अगदी भरपूर दिवस टिकतो. पूर्वी काय फ्रीज नव्हते, माझी आई अशी करून ठेवायची, दर संकष्टीला नारळ फोडायची ना तर करून ठेवायची ती. बघा किती मस्त, अजूनही झालं नाही, अजूनही व्हायला पाहिजे. जरा मऊ आहे अजूनही, म्हणजे हे बाहेर टिकणार नाही. एक टिपिकल वास यायला लागलेला आहे गुळाचा, म्हणजे कसं गुळाचा पाक झाला की कसा वास येतो ना तसा, म्हणजे गुळाचा वास जाऊन आता गुळाचा पाकाचा वास यायला लागलेला आहे.
तर ह्याच्यात आपण होता होता आता खोबरे आणि वेलची घालूया. आहेच आपल्याकडे, एवढी काही गरज नाही थोडं घालू, कारण आता आपण बाकीचं काढून ठेवू. हे पाणी सगळं जाऊ दे मात्र, नाहीतर मग ते खराब होऊन जाईल. पाणी जाऊ दे, जरा घट्ट होईल म्हणजे नैवेद्य पण दाखवायला होईल, हातावर घेऊन खायला पण सुंदर लागेल. आता याच्यात मी खसखस आणि वेलदोड्याची पावडर पण थोडी थोडी घातलेली आहे आणि उरलेली मी यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे खसखस भाजलेली ठेवलेली आहे. बघा हा गोळा पूर्ण असा हलायला लागलेला आहे, त्यातलं पाणी पूर्ण नष्ट झालेलं आहे. हे सुंदर झालंय की नाही, अगदी इव्हन हे खिरीत वगैरे सुद्धा घालता येतं तुम्हाला. खीर करताय तुम्ही तर खिरीत घालू शकता, नारळी भात करताय तर करू शकता, घालूच शकता. नारळी भाता भात करायचा, हे करायचं, मिक्स करायचं, खूप सुंदर लागतं. नारळी भाताची एकदम सोपी पद्धत. चला तर आपलं हे सारण आता छान घट्ट झालेलं आहे, बघा अजिबात चिकटत नाही आहे. हे बघा तर आता हे चर, आणि समजा अजूनही आपण केलं तर मग हे घट्ट आणि कडक होऊन बसेल, चिक्की होईल त्याची. तर मस्त झालेलं आहे आपलं गोड खोबऱ्याचं सारण तयार आहे. उद्या गणपती बाप्पाला नैवेद्य पण झाला आणि मग एखादा आपल्याला काहीतरी खीर करायची आहे किंवा नारळी भात करायचा आहे. मोदक आणि सारण करंजीसाठी काय एवढंच पुरणार नाही आहे ते, पण नारळी भाताला आणि खिरीला पुरू शकतं, किंवा नुसतं चपातीबरोबर खायला पण मस्त लागतं. करा भरपूर, आता तुमचे नारळ फोडले जाणार आहेत. आता आपण ह्या गुळ खोबऱ्याचे मोदक केलेले आहेत, म्हणजे आकार मोदकांचा दिलेला आहे. 11 मोदक झालेले आहेत वाटतं, 11-12 असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 झालेले आहेत मोदक. आणि इकडे हे जरा खाली चिकटलेलं आहे आता ते गार झाल्यामुळं. तर आता ह्याच्यामध्ये उद्या आमटी करूया, म्हणजे मग गुळ खोबरं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल, म्हणजे वेस्ट पण होणार नाही आणि आता हे काढत बसत बसायची गरज नाही. तर हे आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला. Thank you.